Kaveri. 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 पूर्ण मदत ए रवी सावकाश तरी रवा हा प्रशांतला फोन करायला पाहिजे हो लागलीच करतो हा कावेरी कावेरी ताई आई कावेरीनं सकाळपासून काही खाल्लं नाही आहे मी काहीतरी खायला घेऊन येते आण लवकर काय रे लागला का फोन आऊ नाही ना लागत आहे काय मोबाईलचा फायदा आहे मग आता गरज येते यांची मोबाईलच लागत नाही काय नेटवर्कचा टाईप तरी प्रॉब्लेम आहे वाटतं आता हा घरात असा प्रसंग उभा राहिलाय घरात डॉक्टर आहे पण तो हजरच नाही हे बघा तर प्रशांतचा फोनच लागत नाही संध्याकाळी त्या दीदी वहिनी पण फोन करत होत्या त्यांचा पण नाही लागला हा काय बिल बिल भरत नाही का काय फोन आता त्या आता नसेल त्याला रेंज म्हणून नाही लागत आहे तू का हा ए अरे तो प्रशांत त्या प्राजक्ताला सोडायला गेलाय थांब मी सुभाषला फोन लावतो हा करा बघू दादा त्यापेक्षा डायरेक्ट तू प्राजक्तालाच लाव ना फोन हा हे भारी हा सांग नंबर माझ्याकडे नाहीये नंबर मग कसं काय लावणार फोन अरे काय होऊ दे तुला काय अक्कल आहे की नाही रे शांत राहा ना जरा हे बघ आता सुभाषचा फोन लागतोय तर तू उचलत नाही मग जे उचलतील फोन त्यांना लावा ना तुला फोन लावतो तू उचल हो उचल मला आता टाइमपास म्हणून बोलायचं लोकांशी काय उदय शी कसलं गाव आहे यार आपलं इथे सगळी दुकानं बंद झाली आहेत मला आईस्क्रीम खायचा मूड होता यार अगं प्राजू असोलाय मुंबई थोडी दे रात्री अपरात्री फोन केला आणि घरी मागवलं खायला मी तर या वेळेला सगळी दुकानं बंद होतात पण आमच्या मनात विचार पण येत नाही हाच प्रॉब्लेम आहे मुळात ना इच्छा असायला पाहिजे आणि विचार असेल ना तर स्काय इज द लिमिट प्रशांत तू लवकरात लवकर या गावातून बाहेर पड तसंही काय या गावात इथे ना सुट्ट्यांसाठी यावं पण इथे राहून काम करून काहीच हाती लागणार नाही या मुंबई मुंबई तुझं फ्युचर आहे तू नी घेतून लवकरात लवकर बाहेर अगं प्राजू तुला माहितीये मला पण नाही राहायचं मला बाहेर पडायचं इथून मग कशासाठी थांबलायस 6 महिन्यांशिवाय नाही ना निघता येणार मला का 6 महिन्यांनी काय होणार आहे नाही काही विशेष नाही त्या 6 महिन्यात म्हणजे ते हा नुकतंच लग्न झालंय ना तर ते लग्नामुळे थांबलायस का तू इथे पण तुला सांगू तू जेवढा वेळ इथे थांबशील ना तेवढा वेळ तू वाया घालवतोयस तू लवकरात लवकर डिसिजन घे आणि इथून बाहेर पड तसंही मी सुट्ट्या संपल्यावर जाईन इथून तू माझ्या बरोबर चल ना मुंबईला आलं का तू ताई अग मी पूर्णा आणि आई आणि रवी भाऊजी तिथे किपलिंग साहेब आले का काय कुठले साहेब यायचे होते का ग आपल्याकडे नाही आई ताई तिच्या पुस्तकातलं काहीतरी बोलायली ए कावेरी अग बाई शांत बघू तू आधी अरे बापरे हिचं अंग तर लईच तापलंय मला हेच कळत नाहीये असा अचानक ताप कसा काय आला आई होत अस
काय विद्यार्थी परीक्षेचं टेन्शन घेतात आणि कावेरीने पण तेच केलंय. तिनं परीक्षेचं टेन्शन घेतलंय एवढंच आहे. परीक्षेचा ताण नाही आलेला तिला, तिच्या डोक्याला अजून खूप ताप आहे. काय समजून उमजून घ्यायचंच नाही, सरळ शिक्षा करायची. म्हणजे लहान आहे का ती आता, तिला पण कळतात गोष्टी काय चांगलं काय वाईट ते. मुखच आपलं तोंड दिलं म्हणून बोलत सुटायचं म्हणजे. मग मी काय ते मुद्दा म्हणून करालो काय काय ती थांबतच नाही. आई हा बाई आलीच पिचडी दे भाई, दोन घास भरू दे तिला. कावेरी बाळ हे बघ, दोन घास खाऊन घे बघू, सकाळपासून तुझ्या पोटात काय नाही. आई नको, माझं पाटंतर झालं नाहीये. पाटंतर झाल्याशिवाय नाही काही खाणार मी. अगं ते पाटंतर राहू दे, ए पोरीनु तिला उठवा बघू. नाही नाही ते मी कावेरी थोडस खाऊन घे ना म्हणजे बरं वाटेल तुला. नाही नाही पाटंतर झालं नाही, माझं पाटंतर झाल्याशिवाय खाणार नाही. हे बघ कावेरी तू खाऊन घे, मग मी तुला पाठांतराला मदत करेन. नाही अक्क मला एकटीलाच करावं लागेल ते मी करेन. ताई अग हे आपलं ऐकलं असं मला नाही वाटत. नको चल मी पाठांतर करते. कावेरी कावेरी बाई पोरीला बाई आता तू पड पड शांत पड, पाठांतर कर नंतर थांब जा. देवा केवढं अंगत आपल्या पोरीच. काय करावं काय कळतच नाही प्रभा. आता प्रशांतला फोन लावतो तर त्याचा फोन लागत नाही, त्या सुभाषला फोन लावला तर त्याचा फोन लागतो तर तो उचलीत नाही. मी एक काम करू का? काय प्रशांतला शोधून डायरेक्ट घेऊन येतो उचलून. तुला माहितीये का तो कुठं आहे? नाही. मग तू कशाला चाला बोंबलत गा आग फिरायला? शांत राहा ना तू जरा. ए बरी घरे कावेरी, तिचा ताप वाढत जाणार आहे तात्या बहुतेक. दोन घास खाऊन घेतले असं तर बरं झालं असत. औषधं नाही घेत ना ती? नाहीच म्हणते ती. तात्या मला काय वाटायलंय, त्या प्रशांची ना जास्तीची वाट बघण्यात काहीच अर्थ नाहीये. मी सरळ ना डॉक्टर भेलांडेंकडे जातो आणि लागलीच त्यांना घेऊन येतो. मी त्यांना औषध तरी आणतो ना. तसंच कर दादा. तू एकटा नको जाऊ, मी पण येतो तुझ्या बरोबर. हा चल माझ्या बरोबर, तात्या आलोच आम्ही. हा या आलो तुमचं घर. किती दिवसानंतर आलो ग या भागात मी. ए इथे ते मोरे मोरे राहायचे ना? अरे ते गेले मुंबईला, त्यांची ती मुलगी सोनी मुंबईलाच असते ना तिच्याकडे. आणि इथे एक दुकान होतं बघ चिंचेच्या गोड गोळ्या मिळायच्या, काय नाव ग त्या दुकानाचं? अरे ते फडणीसांचं कमल भंडार. हा ए ते चिंचेच्या गोळ्यांबरोबर थंड सरबत मिळायचं आठवतं तुला? अगं ते कसं काय विसरणार मी. ए ते दुकान आहे का अजून? नाही ना, ते फडणीस पण गेले दिल्लीला त्यांच्या मुलाकडे. ते दुकान असतं ना मग त्या सकाळी पहिलं येऊन आपण ते सरबत प्यायलो असतो बघ. ए पण नेहमी तेच असायचं ना तू लहानपणी, माझ्या घरचे तर तुला जावईच म्हणायचे. कसे होतो ना रे आपण, काही वागायचो काही बोलायचो वाटेल ते करायचो. मस्त होते ग पण ते दिवस. ए प्रशांत मला एक जाणवलंय तुला सांगू? हा सांग ना. तू ना डेफिनेटली लव्ह मॅरेज केलंयस आणि ते अरेंज मॅरेज वगैरे असल्यासारखं घरातल्यांना बसवलं हो ना? अगं नाही ग तसं काय नाही. असं कसं? मग तुझ्यापेक्षा वयाने 2 वर्षांनी मोठ्या असलेल्या मुलीसोबत लग्न केलं तेच असणार. माझ्यापासून काही लपवू नकोस, सांग प्रपोज कोणी केलं? आय नो तूच केलं असणार, तू लहानपणी मला पण विचारलं होतंस. अगं आता तूच म्हणली की नाही की आपण लहानपणी कसे वागायचो म्हणून. ए पण शरयू खरंच चांगली, जरा अशी मोकळी ढाकळी नाही वागत, शिस्तीतली वाटते पण चांगली आहे. आणि शिवाय 6 महिने तू तिच्यासाठी इथे थांबणार आहेस म्हटल्यावर तुमचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे आलंय हा माझ्या लक्षात. तिचं प्रेमच तुला मुंबईला येण्यापासून अडवत आहे ना?
काय? हो खरंय ते. मी निघू का आता? ठीक आहे. प्रशांत एक मिनिट, मी जे सांगितलंय त्याचा नीट विचार कर आणि लवकरात लवकर मुंबईला चिपटू. बाय. कशी आहे कावेरी? नाही, तिचं ताप वाढतच चाललाय. तिचं ते अभ्यास इतकं डोक्यात आहे ना, सारखं झोपेत पण बडबडायली. ते किपलिंग साहेब आले कान काय मला तर काय कळतच नाही. तात्या वाटलंच होत तिचं ताप वाढणार म्हणून. तात्या काय रे? नाही, डॉक्टर काका नाही येऊ शकले पण त्यांनी औषधं दिली. आता एक घ्यायला सांगितलं, सकाळी गोळी घ्यायला सांगितलं. मी देतो. चालो. प्रश्न नाही आला. प्रश्न हा, पण प्रभा दादा उद्याने डॉक्टरांकडे जाऊन ही औषध आणली. सकाळपासून तिच्या पोटात काय पडणं? त्या औषधांचा काय उपयोग होणार आहे का? म्हणजे आहो भाऊजी, ती काही खातच नाहीये. कावेरी दोन गस खाऊन घे ना, म्हणजे औषध घेता येईल तुला. कावेरी काय लावलं तू? खाऊन घे बरं. जेवायचं नाही अशी शिक्षा दिली मला. ती पूर्ण करणार आहे. कावेरी हा काय हट्टीपणा आहे? अग परीक्षा द्यायची तर तब्येत तर बरी पाहिजे. उभंच नाही राहता आलं तर कसं जाणार आहे तू परीक्षेला? आपल्या इतक्या दिवसांच्या मेहनतीवर पाणी फिरत. नाही नाही, हे नाही चालायचं. औषधं घ्यायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी अगोदर खाल्लं पाहिजे. आणि मी तुला हे सांगालं शेवटचं. कावेरी मी सांगालो, मी सांगालो. आई देते इकडं खाऊन घ्यायचं. कावेरी मी तुला शेवटचं सांगालोय, खाऊन घ्यायचं. आकर थोडं दिलंय, खाऊन घे. नशीब मास, तुझ्या हाताने खायला तरी लागली. सगळी खिचडी खायला लाव आणि औषध पण दे. हो दे. ते पूर्ण चला ग. चल. खाऊ गे. संपलं का? नाही, हे खायचंय. हे खायचंय, गपचूप. मी सांगालोय. आकर. काय ग, अजून जागीच आहे तू? हा, आम्हाला काही काम नाहीत ना घरात, बस तू जागत. बापरे, आल्या आल्या फायरिंग सुरूच झालं बाबा. ए बरं झालं तू जागी आहे, मला जरा बोलायचं तुझ्याशी. कुठं गेला होता रे तू? जालन्याला की बीडला? नाही म्हणजे असं कुठं गेला होता की तुला घरी यायला 4 तास लागले? अगं आता बोलता बोलता नाही कळलं वेळेच्या बाबतीत काही. आणि 4 तास काय? 4 तास एवढं काय झालं नाही. हा कधी मोठा होणार आहे तू? हा जबाबदारीची जाणीव कधी होणार तुला? एक तर तुला नको तेव्हा तुझा फोन एरोप्लेन मोडला टाकून देत होतो. घरचे सगळे फोन करून करून परेशान झाले तुला, पण तू मजा मारत होता तिकडे. शरयू खरं सांग बरं का, मी प्राजक्ता बरोबर गेलो, तुझ्या बरोबर एवढा वेळ घालवला म्हणून तुझ्या मनात शंका उभ्या राहिला काय? म्हणून तू एवढी चिडचिड व्हायलंय का? बरोबर ओळखलं ना मी. हा हा. शरी प्रेमात नाही पडली ना तू? हे पा प्रशांत, तू त्या प्राजक्ताला भेट, तिच्याशी बोल, नाही तर मी गेल्यावर उद्या तिच्याशी लग्न कर. मला काही फरक पडत नाही. तिथे घरचे सगळे तुझी वाट बघत होते म्हणून सांगितलं. घरात
घरात काय झालं? कावेरी ताई किती आजारी आहे, तिचं ताप वाढतच चाललं, म्हणून घरचे सगळे घाबरून गेले होते आणि तुला फोन करत होते. पण तू मस्त मजा मारत होता ना तिकडे. थांब प्रभाकर भाऊजींनी तिच्यासाठी जाऊन डॉक्टरांकडून औषधं आणली आहे. आता झोपली असेल ती, आता जाऊन डिस्टर्ब नको करू तिला. कावेरी काय करायली तू? झाली ना माझी झोप, उठायले मी. अगं वेळ लागला का तुला? तू झोपून राहा बरं. तुमचं काही कळतच नाही मला. एकदम म्हणता सकाळी उठून अभ्यास कर, आता उठायले अभ्यासाला तर असं म्हणाले की झोप. अगं कावेरी अगं ताप आहे. तुमचा? माझा नाही, खरा ताप आहे. तू झोप बरं. नाही मी उठल्यावर जाईल तो ताप. ताप म्हणजे काय, झोप आहे का? उठलं की जाईल निघून. काय बोलत तू? का तू अगोदर झोप नको. एक तर ना माझा मला अभ्यास करायचा, कालचा अख्खा दिवस वाया गेलाय. अगं मग गेला ना कालचा दिवस वाया, जाऊ दे ना. आजचा दिवस आपला समजायचा आणि आराम करायचा. हा अशी आजारपणात जाणार का परीक्षेला तू? नाही नाही असं नको व्हायला. आणि अशी शंका पण नाही मनात येऊ द्यायची. अहो एक तर झोपून माझा खूप वेळ वाया जाणार आहे. हे बघ हे गणितातले अवघड पाढे आणि हे इंग्रजीतले टेन्स मी तुझ्यासाठी लिहिले. आता मी हे इथे चिकटवीन म्हणजे तुला पडल्या पडल्या वाचते. कधी केलं तुम्ही हे सगळं? रात्रभर जागून पूर्ण केलं. माझ्यासाठी केलं? तू का बडबड करायली कावेरी? तू झोप बरं आधी. झोप झोप शांतपणे झोप. घेतो ना चहा घेतो. नाही नाही त्यासाठी नव्हते आले मी. अच्छा अच्छा नाही पण चहा चांगला झालाय. अहो तो आधी प्या तरी. नाही तसं नाही, रंगांवर कळतंय ना चांगला झालाय चहा. वा ही एकदम तुमची खासियत म्हणायची, चव न घेता रंगावरून तुम्हाला कळलं की चहा चांगला झालाय. नाही नाही तसं नाही पण चहाच्या बाबतीत तर मी सांगूच शकतो. आहे का जे विचारायला आले होते तेच राहील. तुमचं शेतावरच काम सुरू झालंय ना? एकदा येऊन बघा ना शेतावर. मी येईनच पण म्हणजे व्यवस्थित चालू आहे ना काम? हो हो सगळं काम व्यवस्थित सुरू आहे. तात्या पण येऊन गेले ना सगळं काम बघून गेले. आणि तुम्हाला सांगतो मी आणि सदा एकदम जोमाने कामाला लागलेलो आहे. अहो ते पतपेढीतले मॅनेजर साहेब आहेत ना, ते विचारत होते त्याबद्दल. हा मग त्यांना सांगा ना की सगळं काम व्यवस्थित सुरू आहे. आणि आपल्याला खाल्ल्या शेतातले पायपा बदलायचे होते ना, त्या पण एकदम स्वस्त दरात मिळाले. तुम्हाला एक विचारू का? विचारा ना. नाही म्हणजे शेतकऱ्याच्या कामात तुम्हाला रस वाटू लागलाय, एक चांगलं होऊ लागलंय. अहो आपलं ते पतपेढीतलं कर्ज आहे ना, त्यात काही उलट सुलट नको व्हायला म्हणून विचारलं. आणि एक तर तुम्हाला व्यवहारी वागता येत नाही, कोणावरही विश्वास ठेवून काम करता तुम्ही, म्हणून थोडी काळजी वाटते. बाकी काही नाही. अहो नाही नका काळजी करू तुम्ही,
काही उलट सुलट होणार नाही, सगळं व्यवस्थित होईल. झालंच पाहिजे. मला ते पतपडीतलं कर्ज आठवलं ना की का कोणच ठाऊक, पण एकदम एकदम धडधडायलाच लागतं मला. सरिता सरिता, तुम्ही ना मनामध्ये मुळात काही शंका कुशंका ठेवूच नका. सगळ्या कुशंका बाजूला सारून टाका आणि उद्याकडे आनंदाने पहा. बघाच तुम्ही, उद्या ना आपण मस्त पैकी गुढी उभारू आणि आनंदाने नव्या जोमाने सुरुवात करू. यासारखे आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा सोनी मराठी यूट्यूब चॅनल.